ड्रग्ज माफिया आणि पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटीलला मुंबई साकेनाका पोलिसांनी तामिळनाडू येथून अटक केली होती. त्यानंतर आज ललित पाटीलला अंधेरी सेशन्स कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्याला 5 दिवसांची म्हणजेच सोमवार दिनांक 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला अटक केल्यानंतर पाटील कुटुंबामध्ये एकच धक्का बसलाय. माहिती मिळाल्यानंतर ललित पाटील यांच्या वडिलांचे प्रकृती अचानक बिघडली. दरम्यान कोर्टात हजर करण्याआधी ललित पाटीलने माध्यमांसमोर ससूनमधून मी पळालो नाही तर मला पळवलं गेलं असा दावा केला आहे. तसेच यात कुणाचा हात आहे हे सर्व सांगेन असा इशाराही ललित पाटीलने दिला आहे. त्यामुळे आता ललित पाटील करत असलेल्या दाव्यात खरंच तथ्य आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. तर ललितला पळवण्यात नेमका काय उद्देश होता, कोणाची नावे तपासात दपवली जात आहेत का, असेही प्रश्न ललितच्या दाव्यामुळे उपस्थित होत आहेत. जनसंदीसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.